तिनी म्हण तिनी डिको आसता. हांव गांवांत सिद्धकट्टे सो म्हजें एज्युकेशन प्रायमरी सिद्धकट्ट्यान जालें, मागीर हायस्कूल मुडबिद्री जैन, पियुसी जैन हांतूत जालें. पियुसींत आसतना हांव डॅडी वट्टू डॅडी डॅडी मम्मी दोगांय फोटोग्राफर्स पिंकी स्टुडियो 1987 स्टार्ट जाला, ऑलमोस्ट 32 इयर्स ओल्ड नाव ब्रँड पिंकी स्टुडियो. सो तांचे वट्टूत हांव वचून आसलो तांकां हॅल्प करूंक, लायट दवरूंक तशें. सो 7th उपरांत हांवें फोटोग्राफीक इंट्रस्ट दाखयल्ली. मेंटर्स मेळोनांत स्पेशली न्यू बॉर्ना खातीर आमी सेल्फ लर्न केल्या, विडियोज पळोवन, दुसऱ्यांचेर पळोवन. मागीर आमच्या फ्रेंड्साच्या बेबी वयर आमी फस्ट जाता गी म्हणलें ट्राय केलें. ही टुकच आयडिया जावन आमकां एक्झिक्यूट करूंक ऑलमोस्ट 1 इयर, मोर देन 1 इयर, ऑलमोस्ट 1.5 इयर्स मुसर आमकां लागले. म्हळ्यार तें कॉन्फिडन्स लेवल येवना, भुरगें मस्त ल्हान आसता न्हय. सो आमी विदाउट प्रॅक्टीस वचूनही करूंक जायना, मस्त डमी बेबीज वट्टू आमी प्रॅक्टीस केला. गोंबे डॉल्स, ते न्यूबॉर्नाचे डॉल्स मेळटात, सो ताचे वट्टू प्रॅक्टीस केल्लें. एक मेनली सांगचें जाल्यार स्लीप पॅटर्न, आमी गेल्ल्या कुडल्या भुरगीं कशें कळटा करत ना, तांकां आवेग जातात, न्हिदो खंयकांत मेन प्रॉब्लम ते. आनी थोडे पटी एडजस्ट जावंक आयकनात आमचे कडेन, म्हळ्यार तांकां वॉर्म्थ जाय जे. आतां आमी बेबीक फोटोशूट टायमार आमी तांकां तांचे ड्रेस चेंज करचे पडटा, तांकां नेकेड करचे पडटा, ताच्या उपरांत आमी रॅपिंग ते पुरो करता. ते धडा विदीन 15 डेज भुरगें जाल्यार दे बी कॉपरेटीव. सो आमकां तांकां जाय जाल्यार बरी फ्लेक्सिबिलिटी मस्त आसता. ताच्या उपरांत मोर देन 21 डेजाचे भुरग्यांनी म्हणल्यार तांचे फ्लेक्सिबिलिटी इल्लेशे उणें आसता, म्हळ्यार ती स्ट्रेच करतात, बेंड करूंक सोडिनात, ते दळा पुरो इल्लेशे प्रॉब्लम जातात, बट स्टील वी मॅनेज. मेनली आमी स्टार्ट केलें न्यूबॉर्न फोटोग्राफी आनी ताच्या उपरांत लायफ कास्टींग, ताच्या विशयान मागीर सांगता आमी. मागीर किड्स फोटोग्राफी आमी 3 मंथ्साचे, 6 मंथ्साचे आनी बिफोर बर्थडे एक स्मॅश म्हण करता ते अराउंड 9 to 12 मंथ्सान करचे. ताच्या उपरांत फॅमिली पोर्ट्रेट्स करता, मॅटर्निटी शूट्स तशें. मागीर कास्टिंगान मस्त वेरायटी आसा. सो कास्टिंगान ते एक न्यू बॉर्न हँड एन्ड फीट कास्टींग करता, फॅमिली कास्टींग, मागीर लव फ्रेम म्हण करता. काली भुरग्याचे फीट मोल्ड कर ना, तांतून एल ओ वी आसल्या कडेन भुरग्याचे फीट दवर न्हू, लास्ट ई बरो न्हू, ते लव फ्रेम्स करता. मागीर डॅड आनी मम, डॅडीचे आनी मम्मीचे आनी भुरग्याचे मोल्ड कर, हाताचे कास्टींग काड ना, सो ते आमी फ्रेम. हा, भुरग्या कंप्लिटली सेफ, आमकां भुरगें विदीन 21 डेज जायचे. कित्याक म्हळ्यार आमी एक ते मोल्ड मटेरियल, इट इज कंप्लिटली सेफ, स्कीन फ्रेंडली ते. सो भुरग्याक कांय हार्म जायना तातून, आमी टेस्ट करचे म्हण ना ते भुरग्याक हार्म जाता गी, इट्स स्कीन फ्रेंडली. सो आमी ते मटेरियल आमकां इतल्यांत रेशियो म्हणून आसता, ते आमकां मिक्स करूंक आसता वीथ द वॉटर. सो आमी ते मिक्स केल्या उपरांत एक पटी, सो आमकां 2 मिनिट्स मात्र आमकां टायम वर्किंग टायम आसतो, त्या 2 मिनिट्सा भितर आमचे पुरो काम जायचे. सो इवन एक पटी आमी त्या लिक्विडा भितर भुरग्याचो हात या पांय डीप केल्या उपरांत, सो भुरग्यांनी एटलिस्ट 1.5 मिनिट स्टडी दवरचे पडटा. सो देखून आमकां भुरगे विदीन 21 डेज जाय. सो आफ्टर 21 डेज ती आयकना, दे वील क्राय. सो ती स्टडी दवरून आयकना, ती मुवमेंट करतात आनी आमकां भुरगे मस्त तांचे बोन्स पुरो मस्त टेंडर आसतात आनी आमकां फोर्स करूंक जायना तांकां. न्यूबॉर्न म्हण सांगल्यार 5 to 21 इज अ बेस्ट टायम, कितले अर्ली येता तितले बरें. म्हळ्यार बेबीचे कशें आसता, बेबी पोटांत आसतना वूम पोजिशनार आसता, सो आमकां ते न्यूबॉर्नांत एक्झिक्यूट करूंक मस्त सुलभ जाता. सेम पोजिशन्स मस्त फ्लेक्सिबल आसता, मागीर मस्त वेळ न्हिदोन आसता भुरगें. सो आमकांय कम्फर्टेबल, भुरग्याक मस्त कम्फर्टेबल आसता, पेरंट्स मस्त कम्फर्टेबल आसतात. तशें करचें जाल्यार न्यूबॉर्न 45 डेज मसर करीत, बट द रिजल्ट वॉट वी गेट विदीन 21 डेज न्हय, सो ते आमकां मागीर मेळना. थोडीं भुरगीं आसतात काम आसतात रडनात, बट आमी सांगूंक जायना खंयचे भुरगे रडना, खंयचे भुरगे रडटा म्हणून तशें. सो 21 डेजा भितर म्हणल्यार मस्त बरें. सो वी कॅन एक्सपेक्ट इतले फोटोज मेळटात म्हणून आमकां तांकां गॅरंटी सांगता. म्हज्या मायंडान एक फो जाल्ली भुरग्याची, डे 1 आतां आमी स्टार्ट केल्ल्या त्या दिसा आतां आमी ट्राय करता, बट भुरगें आमकां सपोर्ट करनातले. आमी केदाळ भुरगें सपोर्ट कॉपरेट करना, तेदाळ आमी ते ती फोज आमी स्कीप करता, परतानी आमी कंटिन्यू करूंक वचना. रिसेंट शॉट लास्ट मंथाच्या शूटांत आमकां ते फोज मेळ्ळे. सो वी वेटेड ऑलमोस्ट 2.5 इयर्स फॉर 1 शूट, एक फोजा खातीर.
या कोविड टाइमर म्हण नाही पहिले आम्ही ईच झाले प्रॉप्स या क्लोथ आम्ही एका भुरग्याक यूज करता ते आफ्टर ईच यूज आम्ही वॉश करता वॉश करणं सनलाईट आणि ड्राय करणं स्टीम करता सो आता स्पेशली परतून आता एक शूटा उपरांत नेक्स्ट डे आमकां एक शूट असा जाल्यार आम्ही काढले ना सो एटलिस्ट 48 hours आम्ही गॅप काढली ना सो एका शूटात आणि एका शूटात सो आम्ही पुरा प्रॉप्स स्टरिलाईज करणं स्टीम कर आमकां परतून रियूज करचे बरे रेडी जाता सर इंटेन्शन आता नेक्स्ट कितें आसा की म्हणल्यार आमचे कॉन्सेप्ट सगळ्या मँगलोर उडपीक रीच जायचे म्हणले एक कॉन्सेप्ट आसा बट पेमेंट करणं ऍडवर्टाईज करचे तितले वी आर नॉट फायनान्शियली स्ट्रॉंग नाव बिकॉज आम्ही इन्व्हेस्ट केले पैसे येदोळी आमकां पाटी येवना तितले वर्ष झाले जाल्यार कॉस्टली हॉबी म्हणजे इन्व्हेस्टमेंट वेरी कॉस्ट मस्त आमच्या शूटातले 50% नवे प्रॉप्स आता इन्व्हेस्ट जातात मागीर येदोळ गल्ले इन्व्हेस्टमेंट आसात कॅमेरा इक्विपमेंट्स पुरा सो येदोळ आमकां ताचे तावन ब्रेक इवन वी आर जस्ट आणखी इल्ले तेंप जाय आमकां ब्रेक इवन रीच जावन चावन सर ऍडवर्टाईज कसे जायचे जाल्यार इथे वर्ड ऑफ माउथच जायचे वीक्षकांक एक रिक्वेस्ट की इफ एनी वन इंटरेस्टेड तांकां एक आमचे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करा आम्ही काले करते तसा एक्सप्लेन करूंक कष्ट थोडे फटी आमचे ती सरता तसे म्हणजे काले गी म्हणून सांगून बिकॉज एव्हरी वन नॉट अवेअर ऑफ दीस न्यू कॉन्सेप्ट एक्च्युली तसे एक रिक्वेस्ट तुम्ही एक्सप्लेन करा तुम्ही रेकमेंड करा मागीरचे जाल्यार आम्ही एक्सप्लेन करी येतो